हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आजच्या व्लॉगला आपण सुरुवात करूया. मग कसं वाटतं आहे? थोडंसं लूज आहे पण ठीक आहे. आता ऑनलाईन मागवला तर काहीतरी फरक जाणवणारच ना. तर सर्व मस्त ना, सर्वांची दिवाळी मस्त चालू आहे ना. तर चला भेटूया आपण आता व्हिडिओजमध्ये. बाय. इथून जाऊया आपण भेंडकलला, रोहित दादाला घ्यायला आणि भाई दादाला. तर मला तिथे दिसतात बदक, तर मी पण आवाज काढते. काय करत होतात? करा हा माझ्या दोनल दग आहे. आता आम्ही पोचलो भेंडकलच्या घरी. बघा, दुपारी आम्ही पोचलो होतो आणि आता आम्हाला निघताना बघा किती वाजलेत, म्हणजे 7:30 वाजले होते. भाई, रोहित दादानी उशीर केलं होतं. ते का नंतर सांगते मी. त्याच्या आधी आम्ही पोचलो होतो शॉपिंगला. तर मला घ्यायचे होते भाऊबीजीची शॉपिंग आणि मला काय समजत नव्हतं या मुलांसाठी काय घ्यावं. यांना काहीच ऑप्शन नाही आहे. कोणता पण मला कलर तो डल वाटतोय. तुम्ही ट्राय करा, मम्मी काहीतरी विचार करेल. आमचे अहो ते तो वाला शर्ट ट्राय करायला गेले पण ब्लॅक मला नाही आवडला तो कलर आणि मी त्यांना घेऊन पण नाही दिलं. खरंच मुलांसाठी किती कमी ऑप्शन्स असतात ना गिफ्ट द्यायचा विचार केला तर. मुलींसाठी भरपूर ऑप्शन होते, खाली पण भरपूर ऑप्शन होते. शूज असो, काही असो, ड्रेसेस असो, खूप ऑप्शन होते. तिथे निशू बिलिंग करत आहे. मी व्हिडिओ बनवत असताना ना वर एक आंटी नुसती बघत होती. जसं काय मी तिला व्हिडिओत घेणार आहे, नंतर ती मला येऊन विचारते, आप क्या कर रहे हो, आप व्हिडिओ बना रहे हो? मी बोली, हां आंटी, पर मी आपका नाही बना रही हूँ, सॉरी. तर मी ते फिरवून दाखवत आहे माझा ड्रेस, कारण ड्रेस हा मला नाही आवडला, फार लूज होता. तरी मी ओढणी घेतली आहे त्याच्यावर, पण ठीक आहे, चलत आहे. तर निशू बोलतं, झाली आता तुझी शॉपिंग? मी बोली, नाही, माझी शॉपिंग अजून बाकी आहे. आणि आम्ही ते करत असताना आम्ही निघालो आहोत खारघरला. म्हणजे कुठे जातो आहे माहिती का? आम्ही चाललो आहे भूषण दादाच्या घरी. मला सर्दी आहे माहिती आहे, थोडासा आवाज चेंज होईल माझा. आता आम्ही पोचलेलो आहोत केंद्रीय विहारमध्ये, कारण दादानी नवीन घर घेतलेलं आहे केंद्रीय विहारमध्ये. आणि आम्ही तिथे गेल्यावर दादानी आम्हाला आमच्यासाठी बिर्याणी मागवली. मी आणि निशू व्हेज होतो अँड बाकीचे हे सर्व नॉनव्हेज होते. तर दादानी व्हेज अँड नॉनव्हेज बिर्याणी मागवली होती आणि त्यांचं पार्सल आलं होतं. दादा त्याला पैसे वगैरे काय ते देत होता. त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी ठुसून बिर्याणी खाल्ली. तितक्यात आलं होतं आपला आशूचा फोन, म्हणजे अक्षूचा फोन. तर बघा, यांना व्हिडिओ कॉल आलं होतं आणि मी तिला ना बिर्याणी दाखवत होती. भाई, ती रात्री 2-2 वाजता व्हिडिओ कॉल करते आम्हाला रात्री आणि सूप पिताना दाखवते. तर आम्ही पण तिला आज बिर्याणी दाखवत होतो. म्हणजे हे तर जास्तच मस्ती करत होते. बाकीचे बिर्याणी खाता खाता कॉमेडी एक्सप्रेस पण बघत होते. त्याच्यानंतर वहिनींनी आम्हाला रसमलाई आणून दिली होती. मला गोड लागतंच तुला विचार. मी जेवलो दादा. त्यानंतर आम्ही परत उरणला जायला निघालो होतो. आमचं बिर्याणी रसमलाई खाऊन झालं होतं आणि मला दिसले गांधीजीची 3 माकड. पण आमचे निशू, त्यांचं काय पोट भरलं नव्हतं, कारण त्यांना खायचं होतं नॉनव्हेज आणि वार चालू होता. मी नाही सांगू शकत वार, पण त्यांच्यासाठी मी घेतलेलं आहे बर्गर किंग मधून मील घेतलं होतं, नॉनव्हेज मील घेतलं होतं मी त्यांना. ते नवीन हॉट अँड चीझी चिकन बर्गर आलं होतं ते घेतलं होतं. ती माझी आहे, ही तुझी आहे. त्यानंतर मी आणि रोहित दादा बसलो होतो, कारण मला फ्रेंच फ्राईज खायचं होतं. आणि भाई, मी फ्रेंच फ्राईजची वेडी आहे, दिवाणी आहे, मस्तानी आहे. निशूसाठी आम्ही पार्सल घेतलं होतं, कारण ते घरी जाऊन खाणार होते. तर सर्व घेऊन आम्ही निघालो घरी जायला. आणि त्यांना हवंच होतं, म्हणजे त्यांना नॉनव्हेज हवंच होतं. ते फक्त एक दिवस राहतात, त्याच्याशिवाय ते नाही राहू शकत. नॉनव्हेजशिवाय त्यांना लागतंच, म्हणजे माहीत नाही का. आणि अशा प्रकारे आज मी दिवसाचं एंड करत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, बाय. शेअर अँड सबस्क्राईब पण करा. बाय.